सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, पोलीस उपाधीक्षक आनंद जाधवर आणि पाटण पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी उत्तम भापकर यांनी संगनमत करून आपला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप निलंबित पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी केला आहे. पाटण विभागाचे उपविभागीय अधिकारी अंगद जाधवर यांच्याकडे एका गुन्ह्याचे कामकाजाबाबत गेले असता अश्लील भाषा वापरून त्यांनी माझा विनयभंग केला, तर या प्रकरणी मी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्याकडेही तक्रार अर्ज केला. 3 मार्च रोजी सातपुते यांची भेट घेण्यास गेले असता मला सातपुते यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच घडलेला प्रकार बाहेर सांगितल्यास निलंबित करण्याची धमकीही त्यांनी दिली. पोलीस उप अधीक्षक जाधवर यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मी नियंत्रण कक्ष सातारा येथे सध्या नोकरीला आहे आणि वैद्यकीय रजेवरती आहे. माझी DYSP अंगद जाधवर पाटण विभाग यांच्या विरुद्ध तक्रार होती की त्यांनी माझा विनयभंग केलेला आहे. त्या संदर्भात पंकज देशमुख सरांनी विशाखा समितीकडे कंप्लेंट पण फॉरवर्ड केली होती माझ्याकडनं घेऊन, आणि त्यांनी पण रिपोर्ट दिलेला आहे की अपशब्द वापरून अनऑफिशियली लँग्वेज वापरलेली आहे माझ्याशी. त्याच्यानंतर तेजस्विनी सातपुते मॅडम आल्या आणि पंकज देशमुख साहेब बदलून गेले, तर माझी थोडे दिवस त्यांच्याबरोबर नोकरी झाल्यामुळं मी त्यांना भेटायला गेली होती आणि संडे होता, 4 टायमिंग होता, RTPC आणि ड्रायव्हरच त्यांच्या ऑफिसला होते. तर मॅडमांना मी ओळख दाखवून मॅडमांशी थोडं बोलली की मॅडम असं असं आहे आणि बरं झालं आपण आलात, माझा असा असा एक विषय आहे त्याच्यामध्ये आपण जरा लक्ष दिलं तर मला न्याय मिळेल. तर त्यांनी अग्रेसिव्ह होऊन मला म्हटल्या तुझ्यासारख्या लेडी ऑफिसर मला शिकवणार का, आणि मला माहिती आहे म्हटल्या लेडी ऑफिसर काय करतात, ते अशाच वापर करून घेतात म्हटल्या महिला असल्याचा आणि ब्लॅकमेल करून लोकांना कामाला लावतात म्हणून. आणि त्या जास्तच म्हटलं इफ मॅडम यू आर नॉट इंटरेस्टेड इग्नोर इट, पण मग तू आलीच का, तुझी हिंमतच कशी झाली, तू सांगूच कशी शकत, म्हणजे मी UPSC करून आलेली आहे आणि तू मला सांगणार का मी कशात काय करायचं कशात नाही करायचं. शी वॉज गेटिंग व्हेरी अग्रेसिव्ह अँड कंटिन्युअसली अब्यूज मी टिल 10 to 15 minutes जेवण अँड स्टँडिंग, तरी सुद्धा त्यांचं चालूच होतं. आणि मी म्हटलं मॅडम माझं ऐकून तरी घ्या, नाही तुम्ही काही बोलायचंच नाही, मी जे म्हणेन तेच तुम्ही आहे, व्हॉट इज दिस. आणि इतकंही बोलून त्या थांबल्या नाही, तर ही वॉज बिट मी बाय केन आणि सभासद 3-4 केन मारल्या. आय एम स्टील सफरिंग फ्रॉम ते सीटवरती जे लागलेलं आहे त्याच्या अजूनही माझ्या स्टेन आहेत, मेडिकल डॉक्युमेंट आहे त्याचं माझ्याकडे, आणि मी ते कुणाला सांगू नये म्हणून शी थ्रेटिंग मी की मग त्यांनी माझं बॅक रेकॉर्ड विचारलं आमच्या पोलीस स्टेशनला की मी हे कुठेतरी डिस्क्लोज करेन, आणि त्यांनी सांगितलं की तिच्या विरुद्ध तुम्हाला मला माझ्यामध्ये काही डिफॉल्ट पाठवता येईल का शिंदे विरुद्ध, समजा मी त्यांच्यावरती ॲलिगेशन केलं तर त्यांना सेफ करण्यासाठी की मी चुकीची आहे म्हणून. मग त्यांनी तो डिफॉल्ट रिपोर्ट मागून घेतला, तो 211/18 हा गुन्हा आहे त्याच्या संदर्भात. आणि जेव्हा त्यांना कळालं की मी प्रेस कॉन्फरन्स घेणारच आहे मॅडमने जे काही केले त्या संदर्भात, त्यावेळेला मग त्यांनी प्रयत्न केला की ही प्रेस कॉन्फरन्स होऊ नये, मला निरोप पाठवण्यात आले की घेऊ नका प्रेस कॉन्फरन्स, तुमच्यावरती विभागीय चौकशी प्रस्तावित होईल, वरिष्ठ अधिकारी तुमच्यावरती नाराज होईल, तुमची पुढची नोकरी खराब होईल, बरंच काय प्रेशर केलं गेलं या 2 दिवसामध्ये, पण तरी पण मी ऐकली नाही. त्याच्यामुळे मग आज मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मी आता सध्या वैद्यकीय रजेवर आहे, पण मला कुठनं तरी आता कोणतरी विचारलं की यू आर स्टील सस्पेंड ऑर नॉट, आय एम नॉट स्टील सस्पेंड. ज्या वेळेला मला ते काय हे सगळं झाल्यावर तर त्यांनी 101% मला सस्पेंड करण्याचं ह्याच्यात काही काडीमात्र वाद नाही आहे.